प्रजासत्ताक न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, त्यासोबतच लाईक शेअर आणि कमेंट करा। दिवसभरातील ताज्या बातम्या पात्रा फक्त प्रजासत्ताक न्यूजवर। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सकाळी अमरावती शहरातून शिवसेना महानगर प्रमुख पराग गुर्डे यांच्या वतीने भव्य हिंदुत्व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। ही रॅली नेहरू मैदान राजकमल चौक येथून निघून शहराच्या मुख्य मार्गावरून जय भवानी जय शिवाजीच्या नाऱ्यांनी परिसर दुमदुमून गेला होता। रॅलीमध्ये शहरासह शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता। रॅलीच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना नमन करण्यात आले। या रॅलीमध्ये महानगर प्रमुख पराग गुर्डे, माजी खासदार अनंत गुडे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, जिल्हा प्रमुख राजेश वानखडे, सुनील खराटे, प्रशांत वानखडे, नाना नागमोते, मनीषा टेमरे, वर्षा भोयर, ज्योती अवघड, स्वाती निस्ताने आदी शेकडो शिवसैनिक शिवप्रेमी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, प्रजासत्ताक न्यूज। 23 जानेवारी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, हा दिवस सर्व शिवसैनिक हा एका सणासारखा साजरा करत असतो। आज सुद्धा अमरावती शिवसेना महानगराच्या वतीने शिवसेना प्रमुखांच्या जयंतीदिनी आम्ही सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी, आणि माजी पदाधिकारी सर्वांनी मिळून आज अमरावती महानगरात हिंदुत्व रॅलीचे आयोजन केले होते। आणि ही हिंदुत्व रॅली प्रचंड मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांचे, शिवसैनिकांचे, ज्यांनी हे रॅली यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली, त्या सर्वांचे, सर्व शिवसैनिकांचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि शिवसेना यापुढं अमरावती महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून शिवसेनेचा महानगरप्रमुख म्हणून शिवसेनेची महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आज प्रचाराचा नारळ फोडून आम्ही असं शिवसेनेचं एक दबदबा आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्व रॅली काढून आम्ही सर्व शिवसैनिक याची शपथ घेतो। प्रजासत्ताकच्या यूट्यूब चॅनलवर अल्प दरात जाहिरात देण्यासाठी आत्ताच संपर्क करा 8605948853। दिवसभरातील ताज्या घडामोडी पहा आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रजासत्ताक न्यूज चॅनल।